नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5 या पाठ्यपुस्तकातील एक छानशी कविता शिकणार आहोत. कवितेचे नाव आहे कविता क्रमांक 5 डराव डराव. या कवितेचे कवी आहेत ग. ह. पाटील. यांचे संपूर्ण नाव गणेश हरी पाटील असे आहे. मुलांनो, मला सांगा पाहू, आपली शाळा कधी सुरू होते? अगदी बरोबर, जून महिन्यात. जून महिन्यात कोणता ऋतू चालू असतो? ऋतू म्हणजे सीझन. कोणता सीझन असतो? अगदी बरोबर, पावसाळा, रेनी सीझन. मुलांनो, पाऊस सुरू होण्याची चाहूल सगळ्यात आधी पशुपक्ष्यांना लागत असते. मग सांगा पाहू, पाऊस पडण्याआधी आपला पिसारा फुलवून कोण नाचत असतं? मोर. आणि पाऊस पडायला लागल्यावर आपल्याला आजूबाजूच्या परिसरात काय वेगळं दिसतं? आपल्याला गोगलगाय दिसते. गोगलगाय म्हणजे काय? स्नेल. गांडूळ दिसतात जमिनीमध्ये पाऊस पडायला लागल्यावर. गांडूळ म्हणजे अर्थवर्म. अजून कोण दिसतं आपल्याला? फ्रॉग. बेडूक. बेडूक म्हणजे फ्रॉग. आणि मला सांगा पाहू, बेडूक कसा आवाज काढतो? अगदी बरोबर, डराव डराव. मग या बेडकाचीच सुंदर अशी एक कविता ग. ह. पाटील यांनी लिहिलेली आहे. या कवितेत पावसाळ्यात रेनी सीझनमध्ये तलावाच्या काठावर डराव डराव असे ओरडणाऱ्या एका बेडकाशी एक मुलगी संवाद साधत आहे. एका बेडकाशी ही जी या चित्रामध्ये मुलगी दाखवलेली आहे ती मुलगी संवाद साधतीये. म्हणजे काय करत आहे? ती बोलत आहे. पाहूयात कवितेमध्ये की ही मुलगी या बेडकाशी काय बोलत आहे. कविता समजून घेण्याआधी आपण कवितेचे वाचन करूयात. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कुठून आला सांगा नाव? डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? डराव 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 डराव, ओरडता उगाच राव. सर्वप्रथम तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे जे चित्र दिलेले आहे त्या चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा. काय काय दिसत आहे तुम्हाला या चित्रामध्ये? ढग दिसत आहेत भरपूर, हो की नाही? आणि पाऊस पडत आहे, मुसळधार जोराचा पाऊस पडत आहे. इथे हा तलाव आहे, हा तलावसुद्धा पूर्ण भरलेला आहे. हा खडक आहे, खडकावर बेडूक म्हणजे फ्रॉग बसलेला आहे. आणि ही मुलगी, या मुलीच्या हातामध्ये ही पेपर बोट आहे, कागदाची बनवलेली नाव होडी आहे. इथे ही छत्री आहे, आपण मशरूम म्हणतो याला. ही मुलगी या बेडकाबरोबर काहीतरी बोलत आहे. बोलत आहे म्हणजे काय करत आहे? तर ती संवाद साधत आहे. पाहूयात या कवितेमध्ये ग. ह. पाटील यांनी काय दिलेले आहे. ही मुलगी या बेडकाबरोबर काय बोलत आहे? डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? राव म्हणजे काय? आहो. ही मुलगी आदराने या बेडकाला राव असं म्हणत आहे, अ टायटल ऑफ ऑनर ऑर रिस्पेक्ट. आणि डराव 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 हा बेडकाचा आवाज आहे ओरडण्याचा, द क्रॉकिंग ऑफ फ्रॉग्स. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. इथे ही गर्ल बेडकाला म्हणत आहे की अहो बेडूकराव, तुम्ही असे डराव डराव उगाच का ओरडत आहात? पाऊस पडायला लागला की आपल्याला बेडूक दिसतात आणि बेडूक आवाज करत असतात सारखा डराव डराव असा.
मग ही मुलगी या बेडकाला म्हणत आहे की अहो बेडूक राव, तुम्ही असे डराव डराव उगाच का ओरडत आहात? काल काल म्हणजे काय म्हणायचं आहे या मुलीला? मागच्या काही दिवसांत जेव्हा पाऊस पडत नसतो तेव्हा तर आपल्याला बेडूक दिसत नाहीत, पण जसा पाऊस पडायला लागतो आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर बेडूक दिसायला लागतात आणि ते आवाज करत असतात डराव डराव असा. मग इथे ही मुलगी म्हणत आहे की काल म्हणजेच मागच्या काही दिवसांत तर तुम्ही दिसला नाहीत, तुमचा पत्ताच नव्हता. मग आज पाऊस पडत असताना अचानक तुम्ही कोठून आलात? तुमचे नाव सांगा. धोधो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव डराव. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे, तलाव तलाव म्हणजे लेक और पॉन्ड तळे, जाहली म्हणजे झाली स्टार्टेड, अमुची म्हणजे आमची आर्स, नाव म्हणजे होडी अ पेपर बोट, इथे या मुलीच्या हातात दाखवलेली आहे पेपर बोट, आणिक म्हणजे अँड. इथे ही मुलगी बेडकाला म्हणत आहे की धो धो असा खूप मुसळधार पाऊस पडलेला आहे, सगळा तलाव या पाण्याने काठोकाठ तुडुंब भरला आहे, या तुडुंब पाण्यात मी कागदाची होडी नाव सोडली आहे आणि तुमचे डराव डराव सुरूच आहे. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय? ही घ्या छत्री, ही घ्या नाव. बटबटीत बटबटीत म्हणजे मोठाले, विद्रूप, बल्गिंग आईज, ध्यान म्हणजे रूप, विचित्र म्हणजे स्ट्रेंज लुकिंग, आणि नाव नाव म्हणजे बोट. इथे या मुलीने हातामध्ये धरलेली आहे पेपर बोट, त्याला नाव असे म्हणतात. छत्री म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अम्ब्रेला. इथे ही गर्ल या बेडकाला काय म्हणत आहे? बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. तुमचे डोळे किती मोठे आणि बटबटीत आहेत, त्यामुळे तुमच्या डोळ्यांतले भावही बटबटीत दिसतात. कळत नाही आहे की नक्की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे, तुम्ही सारखे डराव डराव का करत आहात? या बटबटीत डोळ्यांमुळे तुमचे रूप फारच विचित्र दिसत आहे, विचित्र वाटत आहे. सांगा तुमच्या मनात काय? ही घ्या छत्री, ही घ्या नाव. अहो बेडूक राव, तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा. भिजू नका आणि नुसते डराव डराव करू नका. ही छत्री नी ही होडी तुम्ही घ्या. आता छत्री म्हणजे खरोखरची छत्री का? तर नाही. इथे या चित्रामध्ये दाखवलेली आहे ही छत्री, ही छत्री घ्या आणि ही नाव जी या गर्लने या मुलीने बनवलेली आहे कागदाची, ही छत्री आणि ही नाव घ्या असं ही गर्ल सांगत आहे. आणि छत्री आणि नाव घेऊन काय करायचे आहे, छत्री आणि बोट घेऊन काय करायचे आहे? जा गाठा जा अपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. छत्री आणि होडी घेऊन तुम्ही या होडीमध्ये बसा आणि ही छत्री घ्या आणि तुमच्या गावाला जा आणि तुमचे डराव डराव हे संगीत थांबवा, असं ही गर्ल या बेडकाला म्हणत आहे. मुलांनो, नाव हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आलेला आहे. द वर्ड नाव हॅज टू डिफरंट मीनिंग्स इन दिस पोम. इथे या ठिकाणी नाव हा शब्द आलेला आहे. इथे याचा अर्थ आहे वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांचे विशिष्ट नाव, द नेम ऑफ अ थिंग, पर्सन ऑर ॲनिमल, ठीक आहे. आणि इथे हा जो शब्द आलेला आहे नाव, याचा अर्थ आहे होडी, अ बोट. आता तुम्ही मला सांगा असा एखादा शब्द की ज्याचे दोन अर्थ आहेत. मी दोन शब्द तुम्हाला सांगते. सुमन, सुमन या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ सुमन, सुमन म्हणजे चांगले मन, आणि सुमन म्हणजे फूल, फुलाला सुद्धा सुमन म्हणतात. हार, हार या शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थ आहेत. हार, फुलांचा हार, आणि एक हार त्याचा अर्थ आहे पराभव. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आर नेक्स्ट व्हिडिओ विच इज बेस्ड ऑन क्वेश्चन अँड आन्सर्स ऑफ दिस पोम. डू वॉच दॅट व्हिडिओ टू अंडरस्टँड दिस पोम बेटर. लिंक इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. टिल दॅन कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग. बाय बाय.